नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. या सर्व विश्वामध्ये कीर्तनासाठी संपूर्णपणे समर्पित असलेलं एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. मुखी नाम गावनी करी टाळ घे मुनी, मुखी नाम गावनी करी टाळ घे मुनी. विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी. नारदांचे मुखातुनी अवतरले या भुवनी, नारदांचे मुखातुनी अवतरले या भुवनी. धुंद जाहरी ही अवनी हरी नाचला रंगुनी, धुंद जाहरी ही अवनी हरी नाचला रंगुनी. विश्वरंगभू कीर्तनी, विश्वरंगभू कीर्तनी, विश्वरंगभू कीर्तनी, विश्वरंगभू कीर्तनी, विश्वरंगभू कीर्तनी, विश्वरंगभू कीर्तनी. नमस्कार मंडळी. आपण असं बऱ्याचदा म्हणतो बघा, किंवा बऱ्याच जणांकडून आपण असं ऐकलं असेल, अरे मला जर तेव्हा संधी मिळाली असती ना, तर त्या संधीचं ना मी सोनं केलं असतं. आजच्या अभंगाचा विषय हाच वर का? आपल्याला संतश्रेष्ठ सुरदासजी सांगतायत, अवसर बार बार नाही आवे. जी संधी तुम्हाला मिळाली आहे, जो अवसर तुम्हाला प्राप्त होईल, त्याचं योग्य वेळी सोनं करा. याच अभंगाचं निरूपण ऐकूयात आणि आजच्या आख्यानामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र ऐकूयात. सादरकर्ते आहेत हरिभक्तपरायण मुक्ताताई धानोरकर. आणि याचबरोबर अनेक कीर्तनकारांचीही कीर्तन श्रवण करूयात, आणि त्यासाठी कीर्तन विश्व हे चॅनल तर आपल्याला आहेच आहे. आणि त्यासाठी हे चॅनल काय करूयात, लाईक करूयात, शेअर करूयात, सबस्क्राईब करूयात, इतरांनाही सांगूयात आणि आर्थिक योगदानामध्ये सहभाग घेऊयात. ऐकूयात हे आजचे कीर्तन. सादरकर्ते आहेत हरिभक्तपरायण मुक्ताताई धानोरकर. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वप्रथम आमचं आराध्य दैवत परमपूजनीय सद्गुरुनाथ बाबाजी महाराज ग्रामस्थ, परमपूजनीय गुरुजी महाराज धानोरकर आणि माझे दीक्षागुरु परमपूजनीय श्री भाऊसाहेब ग्रामस्थ या त्रयींना वंदन करून मी माझ्या कीर्तन सेवेकडे वळते.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सद्गुरुनाथ महाराज की जय J
कृष्ण चरणी लक्ष लागो रे, सूरदास महाराजांचा एक अभंग घेतलेला आहे। बार बार नहीं
संत सूरदास महाराजांनी उपरोक्त अभंगामध्ये मनुष्य जीवनासाठी एक अमोल असा संदेश दिलेला आहे. ते म्हणतात की मनुष्य जीवनात योग्य संधी पुन्हा पुन्हा येत नसते, म्हणून आलेल्या संधीचा योग्य तो उपयोग करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे, नाहीतर पश्चात्तापाची वेळ येते. उदाहरणार्थ विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्जन करत असताना त्यांनी सतत कष्टपूर्वक प्रामाणिकपणे आणि मनापासून जर विद्यार्जन केलं तरच पुढील आयुष्यात त्याचा फायदा होऊ शकतो, नाहीतर खरंच काय होईल ते सांगता येत नाही. विनोदाने असंही म्हणतात की मिशा येण्यापूर्वीच गमभन शिकलं पाहिजे. याप्रमाणे योग्य संधीचा योग्य उपयोग करण्याचं महत्त्व सूरदासांनी या पदात सांगितलं आहे. आपण पाहिलंच आहे, अवसर बार बार नाही आवे. या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते. निर्वाण दीपे किमु तैलदानम, चोरे गते वा किमु सावधानम, वयो गते किं वनिता विलासः, पयो गते किं खलु सेतु बन्धः. सद्गुरुनाथ महाराज की जय. या श्लोकामध्ये असं सांगितलंय की जर आपल्याला संधीचा वापर योग्य करायचा आहे तर काय केलं पाहिजे. तिथे उदाहरण दिलंय दिव्याचं. दिव्यामध्ये वात आणि तेल हे दोन्ही एकाच वेळेला असेल त्याच वेळेला तो दिवा तेवत राहणार आहे. वात विझून गेल्यानंतर त्याच्यामध्ये तेल तूप कितीही घातलं तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही, आणि म्हणून त्या दिव्याचं तेवत्व जर ते तेज आपल्याला कायम ठेवायचं असेल तर त्या दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजे. दुसऱ्या ओळीमध्ये ते सांगतात की चोरे गते वा किमु सावधानम, चोर निघून गेल्यानंतर जर आपण सावधगिरी बाळगली त्याचा काहीच उपयोग नाही. इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. एकदा नागपूर इथे महाल विभागामध्ये एका चाळीमध्ये एक तरुण राहत असे. तो काय करायचा की रात्री झोपताना, उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे घराचं दार उघडं टाकूनच झोपत असे. त्याच्या शेजारी एक प्रेमळ आजोबा राहत होते. त्यांनी त्या मुलाला सांगितलं, अरे बाबा रात्री झोपताना घराचं दार लावून झोपत जा, एखाद्या वेळेला चोर येईल आणि सगळं तुझं घेऊन जाईल. पण त्या तरुणांनी काही त्यांचं ऐकलं नाही. तो म्हणाला, येऊ द्या चोर येईल तर, आणि नाहीतरी तसा मी रात्रभर जागाच असतो, मला काही रात्री झोप येतच नाही, त्याच्यामुळे असं काही होणार नाही. त्यांनी न ऐकल्यामुळे काय झालं, काही दिवसानंतर त्या आजोबांचं म्हणणं खरं झालं. राजाधिराज चोर महाराज त्याच्या घराचं दार उघडं पाहून घरात प्रवेश करते झाले, आणि काय सांगावं राजे हो, त्याच दिवशी त्या तरुणाला एकदम गाढ झोप लागली. हिंदीतल्या म्हणीप्रमाणे तो घोडे बेच के सो रहा था आणि पंचमसुरामध्ये घोरत होता. आता अशी गत झाल्यामुळे चोराला चांगलीच संधी मिळाली. चोर अगदी सावकाश घरामध्ये शिरला. सगळ्या मुद्देमालासह तिथून तो पसार झाला. त्या चोरांनी ती संधी बरोबर साधली, पण तरुणांनी मात्र ती संधी गमावली. त्यांनी जर सूरदास महाराजांचं अवसर बार बार नाही आवे हे जर लक्षात ठेवलं असतं तर अशी वेळ त्याच्यावर आली असती का? नाही. पुढच्या ओळींमध्ये ते सांगतात की योग्य वयामध्येच योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. वयोगते किम वनिता विलासहा, वय निघून गेल्यानंतर म्हातारपणामध्ये जर लग्न केलं तर त्याचा काय उपयोग. तसंच पाणी वाहून गेल्यानंतर नंतर सेतू किंवा बांध घालून काहीही उपयोग होणार नाही, म्हणून योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळीच करायच्या. आणि सूरदास महाराजांचं हे पद त्यातली पहिली ओळ कायम लक्षात ठेवून राहायचं. या पदामध्ये सूरदास महाराज
कोणती संधी पुन्हा येणार नाही असं सांगतात, कोणती दुर्लभ संधी आहे, तर मनुष्य जीवन हीच आपली दुर्लभाशी संधी आहे. 84 लक्ष योनींमधून फिरून हा आपल्याला मानवजन्म मिळालेला असतो. या मानवजन्माचं जर सार्थक करायचं असेल तर आपल्याला भक्तीपूर्वक राहावं लागेल, ईश्वर चिंतन करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला धर्मग्रंथांचा अभ्यास करावा लागेल. म्हणूनच आपण योग्य त्या संधीचा योग्य तो उपयोग करून घेतला तरच आपलं जीवन सार्थकी लागू शकतं, आपल्याला परमेश्वर प्राप्तीही होऊ शकते आणि मोक्षसुद्धा मिळू शकते. फक्त त्यासाठी मात्र आपण सूरदासांनी सांगितलेलं पद कायम लक्षात ठेवायचं आहे. अवसर बार बार नहीं आवे, 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 बार बार नहीं आवे, अवसर बार बार नहीं आवे. अवसर बार बार नहीं आवे, अवसर बार बार नहीं आवे, अवसर बार बार नहीं आवे, बार बार नहीं आवे, बार बार नहीं आवे. कीर्तन परंपरेनुसार आता आपण थोडंसं हरिभजन करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. पंढरीनाथ पवित्र सरिता इंद्रायणीचा, पवित्र सरिता इंद्रायणीचा, सुरम्य तीरावर मंदिरी जागृत ज्ञानेश्वर, मंदिरी जागृत ज्ञानेश्वर, पवित्र सरिता इंद्रायणीचा, सुरम्य तीरावर मंदिरी जागृत ज्ञानेश्वर, मंदिरी जागृत ज्ञानेश्वर. मंगलदायक पूज समाधी चाची मोहक, आळंदी स्थळ मंगलदायक पूज समाधी चाची मोहक, दर्शन घडता हृदय फुलतो, दर्शन घडता हृदय फुलतो, श्रद्धेचा पाझर मंदिरी जागृत ज्ञानेश्वर, मंदिरी जागृत ज्ञानेश्वर. समीप
वाजळो माय मराठी भाषा उजळो निज धर्माचा दीप पाजळो माय मराठी भाषा या भजनामध्ये ज्या माऊलींचं वर्णन केलेलं आहे त्या संतश्रेष्ठ ज्ञानमाऊलींचं ज्ञानेश्वरांचं चरित्र मी माझ्या या कीर्तनामध्ये रंगविण्याचा प्रयत्न करते आहे. अर्थात ज्ञानेश्वरांबद्दल बोलण्याची माझी मुळीच योग्यता नाही, परंतु ज्ञानेश्वरी संदर्भग्रंथ प्रशिक्षणा कीर्तन प्रशिक्षणामध्ये जे काही मुद्दे आम्हाला मिळाले ते सर्व एकत्र करून माझी ही कीर्तनसेवा मी नारदचरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करते आहे. आपणा सर्व जाणकार श्रोत्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की माझी ही सेवा गोड मानून घ्यावी. संत ज्ञानेश्वर हे फार मोठे संत, जगप्रसिद्ध संत म्हटलं तरी हरकत नाही, तसंच अतिशय भक्तीने राहणारे, विश्वकल्याणाचं मूल्य जगाला देणारे असे हे ज्ञानेश्वर. त्यांच्या पित्याचं नाव विठ्ठलपंत आणि माता होती रुक्मिणीबाई. विठ्ठलपंत हे अगदी लहान वयापासनं थोर ईश्वर भक्त आणि अतिशय सात्विक वृत्तीचे होते आणि म्हणून त्यांनी भारतभ्रमण करण्याच्या दृष्टीने आणि तीर्थाटन करण्याच्या हेतूने ते तीर्थयात्रेला निघाले. हिमालय, द्वारका, सोमनाथ, काशी अशी तीर्थयात्रा करून दक्षिणेतही यात्रा केली आणि नंतर ते आपल्या मूळ गावी आपेगावी परत आले. परत आल्यानंतर त्यांचा रुक्मिणीबाईंशी विवाह झाला, गृहस्थाश्रम सुरू झाला, पण तरीही तीर्थयात्रेमध्ये जे संत महंत आणि थोर अशी साधू पुरुष मंडळी त्यांना भेटली होती त्यांच्या सहवासामुळे
किंवा त्यांचा परिणाम होऊन त्यांची मूळची जी वैराग्य वृत्ती होती ती अधिक तीव्र झाली. म्हणून गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतरसुद्धा वैराग्यशील वृत्ती वाढल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीची परवानगी घेतली की मला आता काशीला तपश्चर्या करायसाठी आणि संन्यास धर्म स्वीकारण्यासाठी जायचं आहे. परंतु पत्नीची हो किंवा नाहीची परवानगीची वाट न पाहताच ते काशीला निघून गेले. विठ्ठलपंत काशीला गेले. आता ते परत लवकर यावेत म्हणून रुक्मिणीबाईंनी अश्वत्थ वृक्षाला 1000 प्रदक्षिणा मारण्याचा नेम केला. ती त्या अश्वत्थ वृक्षाला फेऱ्या मारू लागली. हे तिचं व्रत सुरू असतानाच तिकडे काय झालं होतं माहिती आहे का, की विठ्ठलपंत काशीला गेले, तिथे तपश्चर्या केली, तिथे श्रीपाद यतींनी त्यांना संन्यास धर्माची दीक्षासुद्धा दिली. या प्रदक्षिणा सुरू असताना एक दिवस श्रीपाद यती काशीहून आपेगावला आले. ते यती ती प्रदक्षिणा घालत असताना तिच्याजवळ येऊन उभे राहिले. यती आलेले बघून रुक्मिणीबाईंनी त्यांना नमस्कार केला. त्यांनी तिला आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. परंतु तिने लगेच सांगितलं की माझ्या पतींनी तर संन्यास घेतलेला आहे. त्यांनी मग पूर्ण वृत्तांत तिला विचारला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्यांना संन्यास दीक्षा दिली आहे तेच हिचे पतिराज आहेत. म्हणून ते तसंच तडक निघाले आणि काशीला गेले. काशीला जाऊन त्यांनी विठ्ठलपंतांना पुन्हा परत गावी पाठवलं आणि गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा केली. गुरु आज्ञा होती, गुरुच्या आज्ञेचं पालन करणं त्यांना भाग होतं. म्हणून ते आपल्या गावी आपेगावी परत आले. परंतु एकदा संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर पुनश्च गृहस्थाश्रम स्वीकारणं हे काही त्यावेळेला धर्मसंमत नव्हतं. त्यामुळे तिथल्या लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. धर्मपंडित जे होते, विद्वान मंडळी होती, त्यांनी त्यांना वाळीत टाकलं, त्यांच्यावर बहिष्कार घातला. काही निवडक मंडळी सोडून इतरही मंडळींनी त्यांचं पाहून या विठ्ठलपंतांना बहिष्कृत केलं. मग त्यांनी शेवटी सिद्धबेटावर गेले आणि तिथे आपल्या पत्नीसहित ते राहू लागले. तिथे गेल्यावरही त्यांचं ईश्वर भक्ती, ईश्वर चिंतन, आत्मचिंतन, ग्रंथवाचन हे सुरूच राहिलं. पत्नीसुद्धा त्यांच्याबरोबर अतिशय आनंदाने आणि समाधानाने राहत होती. गृहस्थाश्रम सुरू झाल्यामुळे काय झालं, कालांतराने त्यांना 3 मुलं आणि 1 मुलगी अशी 4 अपत्य झाली. ज्येष्ठ चिरंजीव निवृत्तीनाथ शालिवाहन शके 1195, ज्ञानेश्वर 1197, सोपान 1199 आणि मुक्ताबाई ही शालिवाहन शके 1201 जन्मली. ही मुलंसुद्धा काही साधीसुधी नव्हतीच मुळी. त्यातले निवृत्तीनाथ म्हणजे ब्रह्मा होते, ज्ञानेश्वर विष्णू, सोपान महेश आणि मुक्ताबाई ही तर साक्षात आदिशक्ती होती. गृहस्थाश्रम स्वीकारल्यामुळे, लोकांनी बहिष्कृत केल्यामुळे विठ्ठलपंतांना आता आपल्या मुलांच्या जीवनाची किंवा त्यांच्या मौंजी बंधनाची काळजी निर्माण झाली. आळंदीकर ब्राह्मण दाद देत नाहीत असं पाहून ते सगळ्या कुटुंबासहित त्र्यंबकेश्वरला गेले अनुष्ठान करायसाठी, की अनुष्ठान केल्यामुळे तरी काही फायदा होईल. तिथे गेले असताना एकदा ते सर्वजण रात्रीच्या वेळेला प्रदक्षिणेसाठी बाहेर पडले. प्रदक्षिणा घालताना काय झालं, अचानक त्या सर्वांना समोरून एक भयंकर असा वाघ उड्या मारत येत असताना दिसला. त्यावेळेला त्या सर्वांची घाबरगुंडी उडाली आणि सगळे अस्ताव्यस्त पळत सुटले. त्यांची त्यामध्ये पांगापांग झाली. त्यामधून निवृत्तीनाथ जे होते ते अंजनी पर्वतावरच्या गहिनीनाथांच्या गुहेमध्ये पळत गेले. तिथेच ते राहिले काही दिवस. त्यांचं सगळं तेजपुंज अशी चर्या पाहून निवृत्तीनाथ जरी वयाने लहान होते तरी गहिनीनाथांनी त्यांना आपल्या नाथपंथाची रहस्य समजावून सांगितली. त्यांना रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आणि
कृष्णोपासना जगभर पसरविण्याची त्यांना त्यांनी आज्ञा दिली. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. याप्रमाणे आता पुन्हा ते आपले परत आले गावी आणि पुन्हा धर्ममार्तंडांची विनवणी केली, पण कोणीही त्यांना दाद देत नाही, आळंदीकर काही दाद देत नाही आहेत असं पाहून शेवटी ते आपेगावला गेले. आपेगावच्या धर्ममार्तंडांनी विठ्ठलपंतांना सांगितलं की तुम्हाला याच्यासाठी एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे तुम्ही पती पत्नींनी देहदंड घेणे. मग आता काय करणार म्हणून या सर्व मुलांना वाऱ्यावर सोडून विठ्ठलपंत आपल्या भार्येसहित प्रयाग क्षेत्री गेले आणि तिथे त्यांनी जलसमाधी घेतली. मुलं आता अतिशय उघडी आणि पोरकी बनली होती, पण तरीही कोरांना मागून ते तसेच राहत होते. शेवटी आई वडिलांनी घेतलेल्या प्रायश्चित्तानंतर शालिवान शके 1209 मध्ये निवृत्तीनाथांनी पैठणच्या धर्मपंडितांना आम्हाला शुद्धीपत्र द्या अशी विनंती केली. तेव्हा या मुलांचे दिव्य तेज पाहून, सुंदर चेहरे पाहून, भक्तियुक्त अंतःकरण पाहून पैठणच्या त्या धर्मपंडितांनी तिथे सभा घेतली. त्या सभेमध्ये अनेक विद्वान मंडळी उपस्थित होती. त्यांच्यामध्ये यांना प्रायश्चित्त देण्याबद्दल आणि शुद्धीकरणाबद्दल खूप खल झाला आणि शेवटी त्या धर्मसभेने त्यांना सांगितलं की तुम्ही चौघांनी पण कुठेतरी तीर्थक्षेत्री जाऊन तिथे तपश्चर्या करून या आणि त्यानंतरही तुम्ही संन्यास धर्म स्वीकारून वैराग्ययुक्त अंतःकरणानेच समाजाचं हित करा, समाजसेवेसाठी झटा, समाजाला भक्तीचा उपदेश करा. आणि असं त्यांना सांगून त्यांना शुद्धीपत्र दिलं. ते शुद्धीपत्र देतानाही ते धर्ममार्तंड काय म्हणाले माहिती आहे? आम्ही या मुलांना काय शुद्धी देणार, ही आधीच शुद्ध झालेली आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना या सगळ्या दोषातून मुक्त करत आहोत. याप्रमाणे त्या धर्ममार्तंडांकडून त्यांना शुद्धीपत्रक मिळालं आणि ही मुलं आता पुढे त्यांचा सगळं कार्यकाळ अतिशय चांगल्या रीतीने व्यतीत होऊ लागला. पण तरीही असं असूनही त्यांचा हा छळ गावातील काही लोक करतच होते. एकदा एका विद्वान पंडिताने ज्ञानेश्वरांना म्हटलं, ज्ञानेश्वर म्हणे, हा पहा समोरून रेडा चालला आहे, या रेड्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे का? ज्ञानेश्वर म्हणाले, हो आत्मा तर एकच आहे. पुढे त्या कुत्सितांनी त्यांना विचारलं, आता या रेड्याला तुमच्यासारखेच वेद म्हणता येतील का? ज्ञानेश्वर म्हणाले, हो म्हणता येतील. मग नंतर त्या पखाल्याने वेसण घालून त्या रेड्याला ज्ञानेश्वरांच्या समोर आणून उभं केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि काय सांगावं, तिथलं सगळं वातावरण थरारून उठलं. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर रेडा ऋग्वेदातील मंत्र उच्चारू लागलेला होता. आणि हे सगळं पाहून, तो चमत्कार पाहून सगळ्यांना एकदम आश्चर्याने थक्क झाले सगळे आणि आ वासून बघू लागले. अशा रीतीने त्यांची कीर्ती आता वाढू लागलेली होती. ज्ञानेश्वर माऊलींनी समाजासाठी, भक्तीसाठी काहीतरी करायचं असं ठरवलं. म्हणून त्यांनी 1212 ज्ञानेश्वरी लिहायची प्रेरणा त्यांना झाली. ती ज्ञानेश्वरी कशी लिहायची किंवा कोणी लिहिली याची एक रंजक कथा आहे. एकदा काय झालं की ते नेवासे इथे राहत असताना नेवाशाला त्यांनी आपलं स्थलांतर केलं. नेवासे हे गाव नगर जिल्ह्यातील प्रवरेच्या काठावर आहे. एक दोन काठांवर आहे, एका बाजूला खंडोबाचे नेवासे आणि दुसऱ्या बाजूला म्हाळसा मोहिनीचे नेवासे. त्या
त्यापैकी दक्षिण तीरावर म्हाळसेच्या देवालयात ज्ञानेश्वरांनी ही ज्ञानेश्वरी लिहायचं ठरवलं होतं. ज्ञानेश्वरी लिहायची तर ती कोण लिहिणार? तर एकदा काय झालं, ही सगळी बालकं, ही सगळी मुलं प्रवरेच्या काठावर गप्पा मारत फिरायला गेलेली होती. त्याच वेळेला एक स्त्री त्यांच्याजवळ आली आणि तिने त्यांना सगळ्यांना नमस्कार केला. तिने नमस्कार केल्याबद्दल बरोबर ज्ञानेश्वर माऊलींनी तिला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. पण परिस्थिती मोठी विचित्र होती, कारण ती स्त्री आपल्या मृत पतीच्या शवाबरोबर सती जाण्यासाठी निघालेली होती. ज्ञानेश्वरांना हे जेव्हा समजलं, ज्ञानेश्वर माऊलीच ती, दिव्य असं चरित्र आहे ते, त्यांनी त्या तिच्या पतीच्या शवाजवळ ते गेले, त्याला आपल्या हाताचा अमृत स्पर्श केला आणि तिचा पती जिवंत झाला. तो जिवंत झालेला पाहून त्या स्त्रीचा आनंद गगनात मावना. तिच्या पतीचं नाव होतं सच्चिदानंद. हे सच्चिदानंदसुद्धा अतिशय सात्विक वृत्तीचे आणि अतिशय ईश्वरभक्त असे होते. म्हणून ज्ञानेश्वरांनी त्या स्त्रीची परवानगी घेऊन त्यांना आपल्याजवळ ठेवून घेतलं. आणि जेव्हा निरूपणातून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी सांगत होते, त्यावेळेला ती लिहून घेण्याचं काम या सच्चिदानंद बाबांनीच केलेलं आहे. ते सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहित होते. ज्या खांबाला टेकून ही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी सांगितली, त्या खांबाला मध्ये ठेवून पुढे तिथे मंदिर बांधण्यात आलं. ज्ञानेश्वर माऊली की जय, देवालय पुढे तयार झालं. ज्ञानबा तुकाराम, 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 ज्ञानबा तुकाराम. ही ज्ञानेश्वरी अत्यंत रसाळ आणि काव्यमय करण्याचा ज्ञानेश्वर माऊलींनी चंग बांधलेला होता. शृंगार रसावरही ताण करील अशा शांत रसामध्ये पण अतिशय काव्यमय पद्धतीने ती तयार करायची अशी आकांक्षा ज्ञानेश्वरांची होती. संस्कृत भाषेला ते मानतच होते, तिची योग्यता ते ओळखतच होते. परंतु प्राकृत मराठी भाषा ही सुद्धा या गिरवाणवाणीच्या पाटीच्या बसण्याच्या योग्यतेची आहे हे ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी सर्व जगाला दाखवून दिलं. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की आज हजार वर्ष उलटून गेल्यानंतरही ही ज्ञानेश्वरी, अर्थ समजो किंवा न समजो, तिची पारायणं आजही होत आहेत. निवृत्तीनाथांच्या समोर बसूनच ज्ञानेश्वरांनी ही ज्ञानेश्वरीची निरूपणं केलेली होती. हे निरूपणं सुरू असताना पैठणचे लोकसुद्धा तिथे येत असत. नाथपंथीयांचा सुद्धा तिथे भरणा असे. नामदेव महाराजसुद्धा तिथे येऊन बसत असत. ज्ञानेश्वरांचं ते अतिशय रसाळ असं निरूपण ऐकून ते अत्यंत आनंदाने डोलू लागत. त्यांचा सख्य भाव जागृत होत असे. ज्ञानेश्वरांनाही नामदेवांची माहिती होतीच की नामदेव हे अत्यंत श्रेष्ठ असे विठ्ठल भक्त आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या त्यांच्या ध्येयाचा ज्ञानेश्वरांवरही परिणाम झाला. आणि नामदेव आणि ज्ञानेश्वर दोघंही सख्य भक्तीने आणि प्रेमभावाने एकमेकांशी जोडले गेले. आणि पुढे मग ज्ञानेश्वरांनी या वैष्णव धर्मियांसाठी अनेक काव्य, हरिपाठ आणि अनेक पदं रचलेली आहेत. आणि त्या माध्यमातून वैष्णव धर्माचा प्रसार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे हे नामदेव. पुढे या भावंडांच्या कानावर असं गेलं की पंढरपूरचा जो परिसर आहे तो हरिनामानी दुमदुमून जात आहे. सगळे लोक तिथे हरिनामाचा गजर करतात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरपूरची ही कीर्ती ऐकून
या सर्व भावंडांना पंढरपूरला जाण्याची इच्छा मनात तीव्रतेने निर्माण झाली. म्हणून ही सगळी भावंड पंढरपूरला यायला निघाली. आणि ही बातमी जेव्हा पंढरपूरला कळली तेव्हा सगळे वारकरी संप्रदायाचे लोक आणि संत नामदेव हे सुद्धा तिथे त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. नामदेवांनी ज्ञानेश्वरांना कडकडून मिठी मारली आणि त्यांच्या चरणावर डोकं ठेवून नमस्कार केला. पुढे मग एक दिवस काय झालं की ही सगळी भावंड नामदेवांच्या घरी गेली. नामदेवांच्या घरी गेली म्हणून निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊली दोघांनीही नामदेवाला नमस्कार केला. नामदेवाचा अहंकार जागृत झाला. त्याला काय वाटलं की देव माझ्याशी बोलतो आणि मी श्रेष्ठ भक्त आहे म्हणूनच ही मंडळी माझ्या पाया पडत आहेत. मुक्ताबाई चाणाक्ष होती, तिच्या ही गोष्ट लक्षात आली. ज्ञानेश्वरांनी आणि निवृत्तीनाथांनी नमस्कार केला पण मुक्तानी मात्र नमस्कार केला नाही. निवृत्तीनाथांनी तिला म्हटलं, अगं मुक्ता नमस्कार कर त्यांना. त्यावेळेला ती ताडकन उत्तरली, अशा अभिमानी माणसाला मी नाही नमस्कार करणार. त्यावर निवृत्तीनाथ म्हणाले, अगं मुक्ता हे तूच ठरवायसंस का काय योग्य आणि काय नाही ते? ती म्हणाले, नाही असं माझं म्हणणं मुळीच नाही आहे. आपण हे कोणाला तरी विचारू, असं करू आपण गोरोबा काकांना विचारू. मग निवृत्तीनाथांनी तिलाच गोरोबा काकांना बोलवून आणायला पाठवलं. ती आश्चर्यकारक अशा विद्युत वेगाने गेली आणि काही क्षणात तिने गोरोबा काकांना थापटनं घेऊन तिथे बोलवून आणलं. गोरोबा काकांनी आल्यावर तिला विचारलं, कशासाठी बोलवलं आहेस मला? त्यावेळेला आपल्या डोक्याला हात लावून ती म्हणाली, गोरोबा काका आमची ही मडकी आहेत की नाही ही तुमच्या थापटण्यानी थोपटून पहा, थापटून पहा आणि ती कच्ची आहेत की पक्की आहेत ते आम्हाला सांगा. ते म्हणाले, ठीक आहे. नंतर सगळ्यात पहिल्यांदा ते गेले निवृत्तीनाथांजवळ. मोठा बंधू, त्यांच्या डोक्यावर थापटणं मारता क्षणीच ते म्हणाले, हे एकदम पक्कं मडकं आहे. मग नंतर ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई यांच्याजवळ ते गेले. त्यांनीही त्या थापटण्याचा मार सहन केला आणि नंतर त्यांनाही ते म्हणाले की ही मडकीसुद्धा पक्की आहेत. असं म्हणून पुढे नामदेवांजवळ जसे जायला निघाले तसे नामदेव पटकन आपल्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, हा खेळ आता पुरे झाला. गोरोबा काकांनी काय म्हणावं, कच्चं मडकं, कच्चं मडकं. आणि बाकीचेही लोक त्यांना कच्चं मडकं म्हणून चिडवायला लागले. सगळी तीच चर्चा. नामदेवांना संताप अनावर झाला. जरी ते श्रेष्ठ भक्त होते तरी त्यांचं रागावर किंवा आपल्या इंद्रियांवर नियंत्रण नव्हतं. ते तसेच रागाने लालबुंद होऊन पाय आपटत धावतच विठ्ठल मंदिरात गेले आणि पांडुरंगाकडे, आपल्या देवाकडे त्यांनी यांची तक्रार केली. पांडुरंग म्हणाले, अरे त्यांचे म्हणणे बरोबरच आहे, तुझं मडकं कच्चं आहे कारण तू गुरु केलेला नाहीस. तुला गुरुची आवश्यकता आहे, तेव्हाच तुला स्वस्वरूपाची आणि ब्रह्मत्वाची जाणीव होईल. मग मी त्याच्यासाठी काय करू? त्यावेळेला पांडुरंगांनी त्यांना औंढ्या नागनाथ इथे पाठवलं. औंढ्या नागनाथला विसोबा खेचर यांनी त्याला दीक्षा दिली, त्याच्यावर अनुग्रह केला. त्यावेळेला त्याला असा भास झाला की पहाट झाली दिशा उजळल्या, मावळली ती रजनी, दिव्य प्रकाश भरे चहूकडे, उजळून गेली यवनी. आणि त्यानंतर मग नामदेवांचा तो अहंकार नाहीसा झाला आणि ते पुनश्च ज्ञानेश्वरांच्या अधिक जवळ आले. यानंतर मग असा एक एक प्रसंग तिथे घडतच चाललेला होता. पुढे काय झालं, एक दिवस निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली. त्यांनी मुक्ताबाईला विचारलं की मुक्ता तू माझ्यासाठी मांडे बनवशील का? त्यावर ती म्हणाली, हो पण मांडे भाजण्यासाठी मला परळ आणावे लागतील. म्हणून ती परळ आणण्यासाठी कुंभाराकडे जायला निघाली. ती जात असताना वाटेत तिला विसोबा भेटले. त्यांनी विचारलं, मुक्ता कुठे चाललीस ग? त्यावर ती म्हणाली की निवृत्तीदादांना
मांडे खाण्याची इच्छा झाली आहे म्हणून परळ आणण्यासाठी मी चालले आहे. विसोबा हे जरी विद्वान होते त्या गावातले तरी थोडेसे कुत्सित होतेच. त्यांना असं वाटलं की हिला जर परळ मिळाला नाही तर मांडे भाजले जाणार नाही आणि ही तिच्या दादाची इच्छा पूर्ण कशी करेल. म्हणून ते जवळच्या वाटेने कुंभारवाड्यात गेले आणि सगळ्या कुंभारांना त्यांनी सांगितलं की मुक्ता आता परळ घ्यायला येईल, तिला कोणीही परळ द्यायचा नाही असा आदेशच त्यांनी त्यांना दिला. आता ते गावातील एक श्रेष्ठ विद्वान व्यक्ती होते म्हणून त्यांचं ऐकणं कुंभारांना भाग होतं. मुक्ता गेली, तिला कोणीही परळ दिलं नाही. त्यावेळेला ती रडत रडतच धावतच घरी आली. ती तशी आलेली पाहून ज्ञानेश्वर माऊलींनी तिला विचारलं, अगं मुक्ता का रडतीयेस तू, काय झालं? त्यावर ती म्हणाली, दादा मला कोणीच परळ दिलं नाही, आता मी मांडे कसे भाजणार? अगं वेडे, तुला मांडेच भाजायचे आहेत ना, त्याच्यासाठी परळ असणं काही आवश्यक नाही आहे. तू असं कर, मांडे करण्याची तयारी कर. मुक्ताबाईंनी व मांड्यांची तयारी सुरू केली. इकडे काय झालं होतं, मुक्ता येत असताना तिच्या पाठोपाठ लपत छपत विसोबासुद्धा त्यांच्या झोपडीजवळ आलेले होते आणि बाहेरच्या बाजूनी भिंतीजवळ लपून बसून सगळं ऐकत होते. मांड्यांची तयारी झाल्यानंतर तिने आवाज दिला, ज्ञानदादा मांडे करण्याची तयारी झाली बरं. तेव्हा मग ज्ञानेश्वर आतल्या खोलीत गेले, ओणवे बसले आणि मग त्यांनी तिथे योग सामर्थ्यानी आपली पाठ गरम करायला सुरुवात केली. सोन्याप्रमाणे त्यांची पाठ लालबुंद झाली. मुक्ताबाई बाजूला येऊन बसलेलीच होती. तिने त्यांच्या तापलेल्या पाठीवर भराभर मांडे भाजले आणि त्यानंतर मग ज्ञानेश्वरांनी आपल्या शरीरातील अग्नी शमविला. नंतर सगळ्यांची आनंदाने जेवणं झाली. हा सर्व प्रकार विसोबा बाहेरून फटीतून पाहतच होते. त्यांना अतिशय आश्चर्याने थक्क झाले ते आणि धावतच झोपडीमध्ये शिरले. आणि या मुलांची जेवणं जिथे झाली होती त्या उष्ट्या पत्रावळीवरील अन्नकण वेचून खायला त्यांनी सुरुवात केली. तेव्हा ज्ञानेश्वर त्यांना एकदम म्हणाले, सर परत खेचरा. हे ऐकल्याबरोबर ते थरारले. त्यांचा जीवभाव नाहीसा होऊन ते शिवभावामध्ये विलीन झाले. ते आता त्यांना आपल्या स्वस्वरूपाचं आणि ब्रह्मत्वाचं ज्ञान झालं आणि ते ज्ञानेश्वरांचे शिष्य बनले. अशा रीतीने असे चमत्कार या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रात अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून त्यांचं चरित्र दिव्य आहे. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. ज्ञानेश्वर माऊली की जय, जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने ज्ञानेश्वर माऊलींचं कार्य पुढे चालूच होतं. एकदा चांगदेव नावाचे एक योगेश्वर होते. ते सिद्धी त्यांना प्राप्त होत्या. 6 शास्त्र 18 पुराणं त्यांना येत होती. वयाच्या 15व्या वर्षीच त्यांना या सर्व गोष्टी अवगत झालेल्या होत्या. पण या प्रसंगी मात्र त्यांचं वय 1400 वर्षांचं होतं. त्यांनी जेव्हा ज्ञानेश्वरांची ही सगळी कीर्ती ऐकली तेव्हा ज्ञानेश्वरांचं ते रूप पाहण्यासाठी त्यांनी एकदम समाधीत गेले आणि त्या समाधी अवस्थेत त्यांनी ज्ञानेश्वरांचं रूप पाहिलं, तेजस्वी रूप पाहिलं. मग त्यांना ज्ञानेश्वरांना भेटण्याची तीव्र उर्मी निर्माण झाली. आता त्यासाठी काय करावं? आधी पत्र पाठवावं लागेल. आता जसं आधुनिक काळामध्ये आपल्याला कोणाकडे जायचं असेल तर फोन करावा लागतो, त्याच्याशिवाय जाता नाही येत. त्यावेळेला फोनची व्यवस्था नव्हती म्हणून पत्र पाठवायचं. पत्र लिहायला कागद तर घेतला पण त्याच्यावर काय लिहायचं? तीर्थस्वरूप लिहावं तर आपल्यापेक्षा त्याचं वय कितीतरी लहान आहे आणि चिरंजीव लिहावं तर ज्ञानाने तो आपल्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. म्हणून चांगदेवांनी ते पत्र कोरच पाठवून दिलं. ते पत्र
सगळ्या भावंडांनी वाचलं. मुक्ताईनी ते पत्र हातात घेतलं, तो कागद पाहिला आणि म्हणाली, ज्ञानदादा, हा चांगदेव 1400 वर्ष तपश्चर्या करूनही कोराच राहिला रे. मग चांगदेवांनी आता हे जे पत्र पाठवलं त्याला उत्तर म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी 64 ओव्यांमध्ये ओवीबद्ध पत्र आणि शेवटच्या 65व्या ओवीत ते लिहितात, चांगदेवा तुझे निव्याजे माऊलीच्या श्री निवृत्ती राजे स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. ते पत्र मिळाल्याबरोबर चांगदेवांना आता या सर्व भावंडांना विशेषतः ज्ञानेश्वर माऊलींना केव्हा एकदा भेटतो असं झालं होतं. पण तरीही अजूनही थोडासा अहंकार होताच की मला वन्य प्राणीसुद्धा कसे वश आहेत हे दाखवण्यासाठी वाघावरून चांगदेव यांना भेटायला निघाले. ज्ञानेश्वरांना कळलं की हे वाघावरून येत आहेत. त्यावेळेला ही सर्व भावंड घरासमोरील अंगणामध्ये जी भिंत होती त्या भिंतीच्या कट्ट्यावर बसलेले होते. ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच आज्ञा केली, भिंती चांगदेव वाघावरून येतो आहे, आता तू आम्हाला घेऊन चल. भिंत चालायला सुरुवात झाली. जेव्हा ती भिंत चालत येत आहे पाहिली तेव्हा चांगदेव ताबडतोब वाघावरून उतरले आणि धावत धावत येऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी त्यांनी लोटांगण घातलं आणि त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरांचंच शिष्यत्व पत्करलं. पुढे मुक्ताई त्यांची गुरु झाली. मुक्ताबाईंनी त्यांना खेचरी विद्या दिली आणि त्यांना स्वस्वरूपाची आणि ब्रह्मत्वाची प्राप्ती करून दिली. याप्रमाणे असं अगाध अमोल आणि अतिशय हृदय असं हे चरित्र, असे हे ज्ञानदेव शके 1218 त्यांना आता अशी जाणीव झाली की आपलं जीवित कार्य आता आपण संपवलं पाहिजे, जीवित कार्य पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून त्यांनी आपली सगळी भावंड आणि सर्व संत मंडळी नामदेव या सगळ्यांना सांगितलं की मी आता कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधी घेणार आहे. ही समाधी घ्यायची वार्ता हा हा म्हणता महाराष्ट्रभर पसरली आणि महाराष्ट्रातून सगळे लोक ज्ञानेश्वर माऊलींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी धाव घेतली त्यांनी आळंदीकडे. आळंदीकडे सगळे आले, ज्ञानेश्वरांना पाहताना आपल्या डोळ्यात साठवून घेताना लोक काय करत होते की डोळे उघडून पाहत होते, पुन्हा बंद करत होते, पुन्हा डोळे उघडत होते, पुन्हा बंद करत होते. कारण त्यांची ही लाखो लोकांची ही जी माय ही आता आपलं हे सगुण रूप सोडून निर्गुणात विलीन होणार होती, त्यामुळे सगळे अतिशय दुःखी अंतःकरणाने तिथे जमलेले होते. सर्वच शोकसागरात बुडून गेलेले होते. कार्तिक वद्य दशमीचा दिवस उजाडला. रुक्मिणी आणि पांडुरंग हे साक्षात आळंदीमध्ये आले. स्वर्गातून आकाशात देव आणि ऋषी मंजोळ अशी स्तुतिसुमनं गाऊ लागले आणि त्यामुळे सगळी संत मंडळी आनंदित झालेली होती. दुःखातही आनंद झालेला होता. निवृत्ती आणि सोपानाचं सुद्धा ते ऐकून थोडंसं मन शांत झालं. पण नामदेव मात्र काही ऐकायला तयार नव्हते. नामदेव सारखे म्हणत होते, मी ज्ञानेश्वरांशिवाय माऊलींशिवाय मी जगूच शकत नाही. तेव्हा देवांनी त्याला अगदी घट्ट आलिंगन दिलं आणि नामदेवांना ते म्हणाले, नामदेवा, तुला हे असं करणं शोभत नाही रे, कारण ज्ञानेश्वर माऊलींनी जो उपदेश दिलाय तो आठव. जे जे उपजे आणि नासे
ते मायावशे दिसे, ये रवी तत्वता जे वस्तू असे ते अविनाश, पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। त्याच्यानंतर मग नामदेव थोडे शांत झाले। एकादशीच्या दिवशी संपूर्ण आळंदी हरिनामानी दुमदुमत होती। नामदेवांनी त्या रात्री रात्रभर कीर्तन केलं। कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस उजाडला होता। सिद्ध टेकडीवर जो ढवळानंदी होता तिथे गेले, समाधीची जागा निश्चित करून पाहायची होती। सिद्ध बेटावर, सिद्ध टेकडीच्या त्या ढवळानंदी जो होता तिथे निवृत्तीनाथ आणि नामदेव गेले। तो ढवळानंदी बाजूला करण्यात आला तेव्हा तिथे एक गुहा दिसली, पायऱ्या होत्या। त्या पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर त्या गुहेमध्ये धुनी होती आणि एक आसन घालून ठेवलेलं होतं। जणू काही ज्ञानदेवांची पूर्वनियोजित समाधीचं ते स्थळच होतं। तिथे मग ती गुहा पुनश्च एकदा स्वच्छ करण्यात आली आणि आसनावर बेल, फूल आणि तुळशी हे पसरवून ठेवण्यात आलं। त्यानंतर मग निवृत्तीनाथ आणि देव या दोघांनी मिळून ज्ञानेश्वर माऊलींना हाताने धरून त्या गुहेमध्ये नेलं, त्या आसनावर बसवलं आणि आसनावर बसवल्यानंतर तिथून ज्ञानेश्वर माऊलींनी पुनश्च एकदा उठून आपले गुरु निवृत्तीनाथ, त्यांचे गुरुच होते ते, त्या सद्गुरुनाथांना चरणावर माथा टेकवून नमस्कार केला। निवृत्तीनाथांनी पुन्हा एकदा त्यांना कडकडून मिठी मारली, त्यांचं मुख कुरवाळलं आणि नंतर मग तिथे जाऊन त्यांनी त्यांना त्या आसनावर आसनस्थ केलं। आसनावर बसल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी पांडुरंगाचं 108 श्लोकांचं स्तवन केलं आणि शेवटी ते म्हणाले, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर। त्यानंतर मात्र ज्ञानेश्वर माऊलींनी आपले नेत्रकमल मिटून घेतले, भीममुद्रा लावली। त्यांनी समाधी घेतल्यानंतर निवृत्तीनाथ अतिशय जड अंतकरणाने गुहेच्या वर आले। त्यांनी ती जी शिळा होती ती अतिशय व्यथित मनानी त्या शिळेवर, शिळा तिथे सरकवली आणि गुहा बंद केली। त्यांनी त्या शिळेवर डोकं ठेवलं आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू यायला लागले। आतापर्यंत जे अतिशय स्थिर चित्तानी स्थितप्रज्ञ वृत्तीने राहिले शेवटी त्यांनाही ते आवरणं मुश्किल झालं। यानंतर निवृत्ती, ज्ञानेश्वरांची समाधी झाली, त्यानंतर निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई आणि चांगदेव ह्या सर्वांनीसुद्धा आपलं जीवन परमेश्वर चरणी विलीन केलं। त्यानंतर मग याप्रमाणे हे ज्ञानेश्वर माऊलींचं अतिशय दिव्य असं चरित्र आपण आज पाहिलेलं आहे। आणि हे करताना ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं, तर आपल्या अतिशय अल्प असं आयुष्य, त्यांनी समाधी घेतली त्यावेळेला त्यांचं वय अवघं 21 वर्षांचंच होतं, या अल्प आयुष्यामध्ये इतकं मोठं काम त्यांनी करून ठेवलं। त्या त्यांच्या छोट्याशा जीवनामध्ये ज्या ज्या संधी आल्या त्या सगळ्या संधींचा त्यांनी उपयोग करून घेतला आणि आपलं जीवन सार्थकी लावलं। असंच आपल्यालाही या संतांप्रमाणे आपलं जीवन सार्थकी लावायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सूरदासांचं पद लक्षातच ठेवावं लागेल। ते पद, अवसर बार बार नाही आवे, बार बार नाही आवे, बार बार नाही आवे, ज्ञानेश्वर माऊली की जय। आता पसायदानानी आपण या कीर्तनाचा समारोप करूया।
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापही सदा सज्जन सोयरे हो तो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतिनी लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झा ओम शांति 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 हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं त्यांना दिशा देण्याचं त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर अगदी खेड्यापाड्यात शहरात मोठ्या शहरांमध्ये इतकंच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा. आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा. हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा. याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या आनंद सोहळ्याप्रसंगी जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यासाठी किंवा आपले आई वडील सासू सासरे आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला
खारीचा वाटा उचला. जय जय रघुवीर समर्थ.